नमस्कार मंडळी, नाव माझं संतोष चंद्र. मी पुन्हा एकदा आपलं कॉप संतोष चंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी येत होती की नेमकी आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत एवढी एक माहिती भेटावी असं बऱ्याच लोकांना, म्हणजे कधीपासून चालू होतं. खरं तर मी या विषयावरती व्हिडिओ बनवणार होतो कारण काय फिक्स नाही, अजून बऱ्याच लोकांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत, अजून फिक्स आकडा वगैरे काही नाही. पण आत्तापर्यंत जो काही आकडा माझ्यासमोर आला आहे, मग मी इंस्टाग्रामला पोल टाकला होता की तुम्ही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी त्यांचे ते फॉर्मचे प्रिंट पाठवा, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले. माझ्याबद्दल जेवढे काही जिल्हे पोहोचले आत्तापर्यंत मी लिहून ठेवले, ते तुम्हाला या ठिकाणी आता सांगतोय. ठीक आहे, आपण डायरेक्ट मुद्दे हात घालूया. पहिले येतं नागपूर कारागृह. नागपूर कारागृहाला आत्तापर्यंत 692 अर्ज आलेत. त्यानंतर येतं मुंबई कारागृह. मुंबई कारागृहाला आत्तापर्यंत 5182 अर्ज आलेत. त्यानंतर पुणे कारागृह. पुणे कारागृहाला आत्तापर्यंत 3289 अर्ज आलेत. त्यानंतर मुंबई ड्रायव्हरसाठी 4012 अर्ज आलेत आत्तापर्यंत. त्याच्यानंतर मुंबई सीपीसाठी आत्तापर्यंत 20812 अर्ज आलेत. त्यानंतर SRPF ग्रुप 2 यासाठी 2213 अर्ज आलेत. नागपूर शहरसाठी 2024 अर्ज आलेत. त्यानंतर ठाणे शहरसाठी 1213 अर्ज आलेत. त्यानंतर बीडसाठी आत्तापर्यंत 350 अर्ज आलेत. SRPF हिंगोलीसाठी 1698 अर्ज आत्तापर्यंत आलेत. त्याच्यानंतर SP परभणीसाठी आत्तापर्यंत 813 अर्ज आलेत. त्यानंतर CP चंद्रपूरसाठी आत्तापर्यंत 1409 अर्ज आलेत. त्याच्यानंतर सिंधुदुर्गसाठी आत्तापर्यंत 482 अर्ज आलेत. आणि SRPF जालना त्यासाठी आत्तापर्यंत 1590 फॉर्म या ठिकाणी आलेत. तेवढी जी काय माहिती होती मापर्यंत पोहोचली, हे तुम्हाला म्हणजे कळलं की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म येत आहे काय वगैरे, म्हणजे याच्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता कुठं काय कमी जास्त. मी तर खरं म्हणतो काय याच्या नाणे लागू नका, कितीही फॉर्म येत आहे किती काही कॉम्पिटिशन राहू द्या, फक्त एक जिल्हा एक टार्गेट आणि खतम कार्यक्रम. आणि आपण हे आता काय महत्त्व, पण ठीक आहे अजून एकदा आपण किती कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आला नाही हा अजून 10 दिवसानंतर घेऊ ना, म्हणजे 25 तारखेपर्यंत आपण हा कार्यक्रम घेऊन तुम्हाला स्पेसिफिक कळून गेलेलं असेल की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत, म्हणजे तुम्हाला थोडंसं काहीतरी तुम्हाला करायचा असेल कार्यक्रम तर होऊ शकतो. तर आपण मग घेऊन येऊ 25 एक प्रॉपर सगळ्या जिल्ह्यांचा आपण व्हिडिओ घेऊन येऊ. ठीक आहे, व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला मला सांगा. आवडला असेल लाईक करा चॅनल, कोणी पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ठीक आहे, मी संतोष मंदिर या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटो आपण पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.